कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे श्रीकांत शिंदे विरोधात, महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाच्या वैशाली दरेकरच उमेदवार। ठाकरे गटाचे माजी महापौर रमेश जाधव यांची माघार। मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे कल्याण लोकसभा मतदारसंघातून यंदा तिसऱ्यांदा निवडणूक लढवणार असल्याने संपूर्ण राज्याचे या लोकसभा मतदारसंघाकडे लक्ष लागलं होतं। श्रीकांत शिंदे यांना शह देण्यासाठी ठाकरे गटाकडून मोर्चे बांधणी सुरू होती। वैशाली दरेकर यांना एबी फॉर्म देऊन उमेदवारी जाहीर करण्यात आली, मात्र 3 तारखेला ठाकरे गटाचे माजी महापौर रमेश जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ट्विस्ट निर्माण झाला होता। ठाकरे गटाकडून नेमका उमेदवार कोण याबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जात होते। आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शेवटच्या तासात रमेश जाधव यांनी निवडणूक कार्यालय गाठत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला, त्यामुळे ट्विस्ट संपला असून ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर अधिकृत उमेदवार असल्याचे आता नक्की झाले। वैशाली दरेकर यांच्या प्रचारासाठी येत्या 13 तारखेला उद्धव ठाकरे यांची डोंबिवली क्रीडा संकुल येथे सभा देखील होणार आहे। होय, नक्कीच होणार आहे। आज चित्र सुस्पष्ट झालेलं आहे की बाकी पण कोण माघार घेणार आहेत काय माहिती नाही, पण आपल्या पक्षाचं जे काय कन्फ्युजन तुम्ही निर्माण केलं होतं ते ही जनरल सगळी ही प्रक्रिया असते। निवडणुकीमध्ये आताच्या काळामध्ये काही होत असते, त्यामुळे आम्ही सन्माननीय माजी महापौर रमेश जाधव यांचा उमेदवारी अर्ज भरला होता। त्यांनी आता आपल्या समोर सांगितलं की तो माघार घेतलेला आहे आणि 13 तारखेला सन्माननीय आमचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांची ह्याच सवारा महाराज क्रीडा संकुलावर संध्याकाळी जाहीर सभा आहे। महाविकास आघाडीची सभा आहे, त्यावेळेला महाविकास आघाडीतले बरेचसे काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे आणि आपचे सगळे नेते त्याला हजर राहतील। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज, कल्याण।